Hello students, welcome in this session of Cell Structure and Organization, lecture number 3. In this lecture, we will discuss about the cell membrane and plasma membrane, cell membrane or the plasma membrane. So, in previous lecture, we already discussed about the structure of cell wall. In plant cell, cell wall is present and inner to the cell wall, cell membrane is present. And if you observe the animal cell, then in animal cell, the cell wall is absent and only plasma membrane or cell membrane is present. Membrane, which is formed from the phospholipid bilayer. If you observe the structure of the cell membrane is a thin, then quasi-fluid phospholipid bilayer. Quasi-fluid means the plasma membrane or the cell membrane which is partially solid or partially liquid. Tela apan manto quasi-fluid. And this quasi-fluid nature of this phospholipid or this plasma membrane which enables the lateral movement of the protein. Ti kashi ahe partially सॉलिड आहे पार्शली लिक्विड आहे आणि त्या प्लाज्मा मेम्ब्रेनच्या या नेचर मुळे काय होणार आहे तर लॅटरल मूव्हमेंट ऑफ द प्रोटीन्स व्हिच कॅन बी टेक्स प्लेस इफ यू ऑब्जर्व द दिस प्लाज्मा मेम्ब्रेन व्हिच इज प्रेझेंट एक्सटर्नल टू दिस प्रोटोप्लाझम सायटोप्लाझमच्या बाहेर जी असणार आहे ती एक्सटर्नल प्लाज्मा मेम्ब्रेन आपल्याला पाहायला मिळेल आणि इंटरनली जर आपण बघितलं तर इंटरनली ईच सेल ऑर्गॅनली इन युकॅरियोटिक सेल वी ऑब्झर्व दॅट ईच सेल ऑर्गॅनली विच ऑल्सो हॅव्हिंग द दिस सेल मेम्ब्रेन अँड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ दिस इंटरनल सेल मेम्ब्रेन विच इज प्रेझेंट ऑन ईच सेल ऑर्गॅनली ड्यू टू विच दिस सेल ऑर्गॅनली विच आर डिफरंट फ्रॉम द डिफरन्शिएटेड फ्रॉम द सायटोप्लाझम देन The structure of this chemical composition of this plasma membrane or the cell membrane jar apan baghitla tar plasma membrane or the cell membrane which is formed from the phospholipid bilayers yachyamadhe kay present ahet tar phospholipid bilayers asnar ahet as well as there is a presence of the proteins extrinsic and intrinsic type of the proteins yachyamadhe present ahet as well as it also that is this also include some carbohydrates yachyamadhe present astil kai enzymes present ahet water present ahet mhanje jar apan chemical composition jar baghitla plasma membrane cha ta tyachyamadhe kay asnar ahet proteins ahet lipids ahet carbohydrates ahet enzymes ahet and water present ahet tyachyamadhe jar ऑन एन एव्हरेज आपण जर विचार केला तर प्रोटीन सर्वसाधारणपणे किती असतात याचं कंपोजिशन हे डिपेंडिंग अपॉन द डिफरंट सेल वेगवेगळ्या प्रकारच्या सेलमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे काही प्रोटीन आणि लिपिडचं जर कंपोजिशन आपण बघितलं किंवा हे वेगवेगळे जे काही केमिकल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत त्यांचं जर कंपोजिशन आपण बघितलं तर ते डिफरंट असणार आहे पण ऑन एन एव्हरेज जर आपण कन्सिडर केलं तर प्रोटीन्स किती असतील 20 to 70% प्रोटीन असतील देन लिपिड्स 20 to 79% पर्यंत काय असू शकतात तर लिपिड्स असतील देन कार्बोहायड्रेट्स 1 to 5% कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये असतील त्याचबरोबर एन्झाईम्स 30 different टाईप ऑफ द एन्झाईम्स विच आर प्रेझेंट इन द सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन एज वेल एज 20% वॉटर इज प्रेझेंट अँड दिस 20% ऑफ द टोटल वेट टोटल वेटच्या 20% काय असणार आहे त्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट असेल हे आपण काय बघतोय ऑन एन एव्हरेज म्हणजे सर्वसाधारणपणे या पद्धतीचं कंपोजिशन आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये पाहायला मिळू शकतो जर आपण साईडचं जर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आपण कंपोजिशन बघितलं सेल मेम्ब्रेनचं कंपोजिशन बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल द रेशो ऑफ प्रोटीन्स अँड लिपिड्स इन आरबीसीज विच इज 52% प्रोटीन्स त्याच्यामध्ये असतील अँड 40% लिपिड्स प्रेझेंट असणार जर आरबीसीचा स्टडी आपण केला सगळ्यात सुरुवातीला प्लाझ्मा मेम्ब्रेनचा जो काही स्टडी केला होता तर आरबीसीज ज्या
ह्युमन बीइंग मधल्या ज्या रेड ब्लड कार्पुस्कल्स आहेत, इरिथ्रोसाइट्स आहेत, त्यांचा स्टडी केला. त्यावेळी त्याच्यामधली जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन आहे, त्याचं कंपोजिशन बघितल्यानंतर लिपिड अँड प्रोटीनचं कंपोजिशन आपण बघितलं तर आपल्याला काय दिसेल, 52% प्रोटीन्स आहेत अँड 40% लिपिड्स प्रेझेंट आहेत. हा जो काही इन डिटेल स्ट्रक्चर जो असणार आहे सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन्स, द डिटेल स्ट्रक्चर विच कॅन बी स्टडीड आफ्टर द डिस्कवरी ऑफ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. कारण इलेक्ट्रॉन अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वी कॅन ऑब्झर्व द इन डिटेल स्ट्रक्चर ऑफ दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड देन वी नो दॅट द वॉट आर द डिफरंट कंपोजिशन विच आर प्रेझेंट इन इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन और द सेल मेम्ब्रेन. देर आर डिफरंट मॉडेल्स विच आर प्रपोज बाय द डिफरंट सायंटिस्ट टू एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. आउट ऑफ दिस डिफरंट द मोस्ट ऍक्सेप्टेड मॉडेल विच इज नथिंग बट द फ्लुइड मोझॅक मॉडेल ऑफ द सिंगर अँड निकोलसन्स. सिंगर अँड निकोलसन्स प्रपोज दिस फ्लुइड मोझॅक मॉडेल इन 1972 मध्ये हे फ्लुइड मोझॅक मॉडेल हे सिंगर अँड निकोलसन्स या सायंटिस्टनी काय केलं आहे, सगळ्यात सुरुवातीला प्रपोज केलं. दिस इज अ मोस्ट ऍक्सेप्टेड मॉडेल ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. अकॉर्डिंग टू दिस फ्लुइड मोझॅक मॉडेल मा मेम्ब्रेन विच इज फॉर्म फ्रॉम द फॉस्फोलिपिड बायलेअर्स, त्याच्यामध्ये काय असणार आहेत, फॉस्फोलिपिड बायलेअर्स आपल्याला पाहायला मिळतात. ह्या फॉस्फोलिपिड बायलेअर्स मध्ये आता ही जर डायग्राम आपण बघितली तर या डायग्राम मध्ये आपल्याला दिसेल की हे जे काय असणार आहेत ते काय असणार आहेत, द लिपिड फॉस्फोलिपिड्स आहेत, फॉस्फोलिपिड्स मॉलिक्युल्स आहेत. त्याच्यामध्ये परत दोन पार्ट्स आहेत, हेड आहे लिपिड मॉलिक्युलचं, आपल्याला हे हेड पाहायला मिळतं. दिस इज द टेल प्रेझेंट असेल, असे नंबर ऑफ काय असणार आहेत, फॉस्फोलिपिड्स असतील. त्याचबरोबर त्यांची बायलेअर आपल्याला पाहायला मिळते, इथं वरच्या साईडला एक लेअर आहे आणि एक लेअर आहे, अशा दोन लेअर्स असणार आहेत, फॉस्फोलिपिड बायलेअर्स आहेत. त्याच्या मध्ये मध्ये हे जे आपल्याला दिसतंय ब्ल्यू कलरने आपल्याला आपण जे स्ट्रक्चर दाखवले, दिस इज द इंटरकॅलेटेड प्रोटीन्स ऑर इंट्रान्सिक प्रोटीन्स आहेत, की या फॉस्फोलिपिड बायलेअर मध्ये मध्ये हे काय असणार आहेत, असे प्रोटीन्स असतील, त्याला इंटरकॅलेटेड प्रोटीन्स म्हणायचं. त्याचबरोबर इथं जर आपण बघितलं या फॉस्फोलिपिड ज्या बायलेअर आहेत त्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला हे प्रोटीन्स पाहायला मिळतात अँड दीज आर द एक्सट्रान्सिक प्रोटीन्स अँड दीज प्रोटीन्स ऑर दीज आर द फ्लोटिंग प्रोटीन्स पण आपण म्हणणार आहोत इथं, की जे काय असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथं वॉटर पाहायला मिळेल किंवा याला पेरिफेरल प्रोटीन्स पण पेरिफेरल प्रोटीन्स पण म्हणतात. हे पेरिफेरल प्रोटीन्स ऑर द एक्सट्रान्सिक प्रोटीन्स विच आर प्रेझेंट ऑन बोथ साईड ऑफ द फॉस्फोलिपिड बायलेअर, फॉस्फोलिपिड बायलेअरच्या दोन्ही साईडला काय दिसणार आहेत आपल्याला, हे पेरिफेरल ऑर द काय असतील, फ्लोटिंग प्रोटीन्स ऑर द एक्सट्रान्सिक प्रोटीन्स प्रेझेंट असणार आहे. त्याचबरोबर इथं आपण बघतो की याच्यामध्ये काय असणार आहे, वॉटर प्रेझेंट आहे, 20% वॉटर आपण म्हटले, 20% वॉटर प्रेझेंट आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतील, एन्झाईम्स आर ऑल्सो प्रेझेंट, हे सगळे कंपाऊंड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. आता जर आपण फॉस्फोलिपिड बाय लेअर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, जे काही लिपिड असणार आहे त्या लिपिडमध्ये आपल्याला दोन पार्ट पाहायला मिळतात, फॉस्फोलिपिडमध्ये दोन पार्ट पाहायला मिळतात, हेड अँड द टेल पाहायला मिळेल, टू टेल्स असतील आणि हा हेड रिजन आहे. हेड अँड टेल जे असणार आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की बाहेरच्या साईडला सगळ्या फॉस्फोलिपिडचे जे हेड्स असणार आहेत ते हेड कुठले आहेत, बाहेरच्या साईडला हेड प्रेझेंट असणार आहे आउटर साईडला, आणि इनर सेंट्रल साईडला जर आपण बघितली तर काय असणार आहेत, ह्या टेल प्रेझेंट असतील. जे हेड्स असणार आहेत दीज हेड्स आर पोलार वन, हेड कशी आहे, पोलार आहे, मीन्स द हेड इज ए हायड्रोफिलिक वन अँड द हायड्रोफिलिक ऑर द पोलार हेड्स ऑफ द फॉस्फोलिपिड्स विच आर प्रेझेंट टुवर्ड्स द आउटर साईड, बाहेरच्या साईडला, बाहेरच्या साईडला काय प्रेझेंट आहे, तर फॉस्फोलिपिड्स हेड प्रेझेंट आहे. हेड कसं आहे, तर हेड ऑफ दिस फॉस्फोलिपिड विच इज हायड्रोफिलिक,
or the polar one. And tail जर आपण बघितलं हे जे काही त्याच्या टेल आहेत दोन टेल याच्यापासून आपल्याला दिसणार आहेत त्या कशा आहेत हायड्रोफोबिक टेल. दिस आर नथिंग बट द नॉन पोलार और हायड्रोफोबिक टेल्स विच आर प्रेझेंट टुवर्ड्स द इनर साइड. मध्ये काय असणार आहे टेल प्रेझेंट आहे म्हणजे हे ज्या काही दोन लेअर्स आपल्याला पाहायला मिळतात फॉस्फोलिपिड बाय लेअर पाहायला मिळते त्या फॉस्फोलिपिडच्या ज्या दोन लेअर्स आहेत त्याच्यामधल्या दोन्ही लेअर मध्ये बाहेरच्या साईडला काय आहेत तर हेड प्रेझेंट आहेत आणि आतल्या साईडला काय असणार आहेत टेल प्रेझेंट आहे. आणि त्यामुळं हे जे काही टेल ऑफ दिस दॅट इज द हायड्रोफोबिक और नॉन पोलार टेल ऑफ द फॉस्फोलिपिड्स दे आर प्रेझेंट इन द सेंटर अँड देअर स्ट्रक्चर इज ऍज लाईक द सँडविच. सँडविच सारखं आपल्याला दिसणार आहे म्हणजे ह्या दोन याच्यामध्ये हे सँडविच असल्यासारखं आपल्याला हे काय पाहायला मिळतील तर या टेल्स प्रेझेंट असणार. मध्ये या टेल्स असणार आहेत आणि बाहेरच्या साईडला या सगळ्या फॉस्फोलिपिडचे हेड प्रेझेंट असते. अँड ड्यू टू दिस आणि या प्रत्येक फॉस्फोलिपिड मध्ये आपण काय बघतोय तर हेड कसं आहे हायड्रोफिलिक आहे आणि टेल कशी असणार आहे टेल्स दीज आर द हायड्रोफोबिक इन नेचर मीन्स पोलार अँड नॉन पोलार हायड्रोफिलिक and hydrophobic these two characteristics which are observed in a one molecule. ekas molecule cha don part madhe aplyala he characteristic pahayla miltat that is hydrophilic and hydrophobic mhanun apan phospholipids na kay mhanto plasma membranes madhe je phospholipids ahet these are amphipathetic tanna kay mhantla tar amphipathetic amphi means two त्याच्यामध्ये दोन टाईपचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पाहायला मिळतात हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक आणि ते दोन कॅरेक्टरिस्टिक या फॉस्फोलिपिडच्या दोन वेगवेगळ्या पार्ट मध्ये पाहायला मिळतात. आणि हे जे काही टेल आहे त्या टेलचं जे काही नेचर आपण बघतो नॉन पोलार आहे ती म्हणजेच हायड्रोफोबिक इन नेचर असल्यामुळं ती ऍक्विअस मेडियमच्या इनर साईडलाच त्याची अरेंजमेंट झाल्यामुळं या टेल ह्या ऍक्विअस मीडियमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत नाहीत. कारण का फॉस्फोलिपिड बाय लेअर मध्ये या दोन्ही लेअर मध्ये हेड हे बाहेरच्या साईडला आहे आणि टेल जे हायड्रोफोबिक नेचर मध्ये आहे त्या आतमधल्या साईडला असल्यामुळं या टेलचा कॉन्टॅक्ट हा ऍक्विअस मीडियमशी येणार नाही आहे. मीन्स दिस इज द अरेंजमेंट ऑफ द फॉस्फोलिपिड बाय लेअर्स मध्ये आपल्याला हेड अँड टेल या पद्धतीने त्याची अरेंजमेंट पाहायला मिळते. नंतर हे जे काही फॉस्फोलिपिड्स आहेत त्या फॉस्फोलिपिडच्या मध्ये मध्ये आपल्याला काही प्रोटीन्स पाहायला मिळतात त्यांना आपण इंटरकॅलेटेड प्रोटीन्स म्हणतो. काय प्रेझेंट आहेत इंटरकॅलेटेड प्रोटीन्स प्रेझेंट असते आणि ह्या इंटरकॅलेटेड प्रोटीनच्या मध्ये पण आपल्याला काय पाहायला मिळेल चॅनेल फॉर द मुवमेंट ऑफ वॉटर. वॉटरच्या मुवमेंट साठी आपल्याला इथं काही चॅनेल्स पाहायला मिळतील की ज्या चॅनेल्स मधून बाहेरून वॉटर म्हणजेच जे काही सेल मेम्ब्रेनच्या बाहेरच्या साईडला एन्व्हायरमेंट मधलं जे वॉटर आहे की ज्याची गरज की जे सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये गेलं पाहिजे अँड दिस वॉटर इज एंटर थ्रू दिस चॅनेल थ्रू दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये असे काही चॅनेल्स आहेत की ज्याच्यामधून काय होतं वॉटर हे सेलच्या आतमध्ये एंटर होणार आहे. देन देर आर दॅट इज द एक्स्ट्रा सेल्युलर प्रोटीन और द एक्सट्रान्सिक टाईप ऑफ द प्रोटीन और फ्लोटिंग प्रोटीन्स विच आर प्रेझेंट ऑन द बोथ साइड्स ऑफ दिस फॉस्फोलिपिड बायलेअर. या फॉस्फोलिपिड बायलेअरच्या बाहेरच्या साईडला म्हणजेच हेडच्या बाहेर साईडला आपण इथं जर बघितलं तर इथं आपल्याला काय पाहायला मिळणार आहे हे प्रोटीन्स पाहायला मिळतील त्यांना आपण पेरिफेरल प्रोटीन्स किंवा फ्लोटिंग प्रोटीन्स म्हणतो. देन दीज प्रोटीन्स आता हे जे काही प्रोटीन्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे द वेन एव्हर देर इज अ एक्सचेंज ऑफ आयन्स. आता काही वेळा काय होणार आहे जे काही एक्सचेंज ऑफ आयन्स या प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून होणार आहे वॉटर आणि काही आयन्स एक्सचेंज होतील तर काही आयन्सची जी काही मुवमेंट असणार आहे ते जे काही आयन्स असणार आहे दीज कॅन बी मूव्ह विथ द हेल्प ऑफ दीज प्रोटीन्स. प्रोटीन मार्फत पण ते काय केले जातात सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये सेलच्या आतमध्ये त्याची एंट्री होणार आहे म्हणजेच ते एक्सचेंज होऊ शकतात विथ द हेल्प ऑफ दीज
प्रोटीन, प्रोटीनच्या सहाय्याने त्यांचं काय होतं, ट्रान्सपोर्ट केलं जात. देन सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द फ्लुइड मोझॅक मॉडेल ऑफ द सेल मेम्ब्रेन. अँड दिस मॉडेल विच इज ऍक्सेप्टेड, मोस्टली ऍक्सेप्टेड मॉडेल ऑफ द सेल मेम्ब्रेन. आता यामध्ये जर आपण बघितलं, ही जी काही सेल मेम्ब्रेन आहे, त्या सेल मेम्ब्रेनचा जो काही थिकनेस आहे, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जर आपण सेल मेम्ब्रेनचा स्टडी केला तर आपल्याला असं दिसेल की द थिकनेस ऑफ द सेल मेम्ब्रेन ऑर द प्लाझ्मा मेम्ब्रेन विच इज 75 angstrom. 75 angstrom एवढा काय असेल थिकनेस आहे त्याचा. देन द नेक्स्ट आपण बघू शकतो याच्यामध्ये द वॉट आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचे डिफरंट फंक्शन्स आहेत. That is, it play very important role in the cell growth. Cell growth madhe tacha important role asel. Then it also play very important role in the endocytosis process. Endocytosis process madhe je kahi je kahi ions astil, water asel, tacha intake karnyamadhe endocytosis madhe tacha important role ahe. As well as it also play very important role in the secretion. Kahi secretion madhe plasma membrane cha important role asel. As well as the plasma membrane also play very important role in the formation of the intracellular junctions. काय फॉर्म करते ते intracellular junctions which are formed or in the formation of intracellular junction, plasma membrane also play important role. Then the main function of the plasma membrane. Plasma membrane चं जे main function आहे ते मेन फंक्शन म्हणजे काय असेल, द ट्रान्सपोर्ट ऑफ द मॉलिक्युल्स, म्हणजे एक्सचेंज ऑफ आयन्स जे असणार आहेत विच कॅन बी टेक्स प्लेस थ्रू दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही जी काय प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, या प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून काय होईल, एक्सचेंज ऑफ आयन्स होणार आहेत. मीन्स बाहेरून सेलच्या बाहेरचे जे काही आयन्स असणार आहेत, इनऑर्गॅनिक इलेमेंट्स असतील, ते आतमध्ये येतील किंवा आतमधले काही आयन्स जे असणार आहेत, दिस कॅन बी रिलीज फ्रॉम द सेल मेम्ब्रेन. म्हणजे सायटोप्लाझम मधले काही आयन्स बाहेर जातील किंवा बाहेरचे सेलच्या आतमध्ये येणार आहेत. अँड दिस प्रोसेस विच इज टेक्स प्लेस थ्रू दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन, या प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून होणार. And this plasma membrane which is selectively semi-permeable, ही कशी असणार आहे, या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये पण आपण बघतो की सेल मेम्ब्रेन जी असणार आहे ती कशी असते, काही मध्ये परमिएबल आहे ती, विच अलाव द एंट्री ऑफ दॅट इज सोल्यूट सॉल्व्हंट अँड गॅसेस. काही मध्ये ती काय असणार आहे, विच इज सेमी परमिएबल वन. अँड इन सम the cells, their plasma membrane or the cell membrane which is selectively semi-permeable means it allow the entry of the solvent and only allow the entry of the selected ions. The main function काय असणार आहे, तर एक्सचेंज ऑफ दीज आयन्स एज वेल एज दॅट इज द परमेबिलिटी, म्हणजेच काय होईल, थ्रू दिस प्लाझ्मा मेम्ब्रेन एक्सचेंज ऑफ आयन्स अँड द वॉटर विच कॅन बी टेक्स प्लेस. आणि हे जे एक्सचेंज होणार आहे त्याच्यामध्ये तर आपण बघितलं, न्यूट्रल सोल्युट्स मूव बाय द सिम्पल डिफ्युजन मेथड. सिम्पल डिफ्युजन मेथडने काय होणार आहे, एक्सचेंज ऑफ द न्यूट्रल सोल्युट्स, जे काय न्यूट्रल सोल्युट्स असतील किंवा काही आयन जे असणार आहेत त्याची जी मुवमेंट असणार आहे ती सिम्पल डिफ्युजन मेथडनी होणार. मीन्स दे कॅन मूव फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. जे सिम्पल डिफ्युजन मेथड नी होणार, डिफ्युजन आपल्याला डेफिनेशन मेथड डिफ्युजनची, दॅट इज द मुवमेंट ऑफ आयन ऍटम मॉलिक्युल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन टिल द इक्विलिब्रियम इज कॉन्स्टंट. म्हणजे हे जे काही आयन ऍटम मॉलिक्युल जे असणार आहेत त्यांची जी मुवमेंट होणार ती हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे होणार आहे. आणि त्याला आपण सिम्पल डिफ्युजन म्हणतो, डिफ्युजन म्हणतो. आणि त्या सिम्पल डिफ्युजन मेथडनी काय होईल, न्यूट्रल सोल्युट हे काय होणार आहेत त्यांचं एक्सचेंज होईल. अँड दिस मुवमेंट त्याला आपण म्हणतो पॅसिव ट्रान्सपोर्ट. त्याला काय म्हटलं तर पॅसिव ट्रान्सपोर्ट. म्हणजे या पॅसिव ट्रान्सपोर्ट मध्ये जी काही आयनची
न्यूट्रल सोल्यूटची जी मुवमेंट होणार आहे ती सिंपल डिफ्युजननी होईल. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन होणार. देर इज अ नो दॅट इज द एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. एनर्जी इज नॉट युटिलाइज. एटीपी युटिलाइज केले जाणार नाहीत. कोणत्याही प्रकारची एनर्जी इथं खर्च केली जाणार नाही. पण काही वेळा काय होणार आहे, काही ज्या अँड्स असणार आहे दीज आर इसेन्शियल टू कॅरी आउट व्हेरियस मेटाबॉलिक रिएक्शन इन साइड द सेल. सेलच्या आतमध्ये ज्या काही बायोकेमिकल रिएक्शन होणार आहे त्याच्यासाठी काही आयन्स लागणार आहेत आणि त्या आयनची मुवमेंट ही काय होणार आहे, विच इज टेक्स प्लेस फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. मीन्स अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट होईल तेव्हा त्या एक्सचेंजला आपण काय म्हणतो किंवा ते जे काही ट्रान्सपोर्ट होणार आहे विच इज नथिंग बट द ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. त्याला आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणतो. मीन्स फ्यू आयन्स ऑर द मॉलिक्युल्स स्पेशली सोडियम पोटॅशियम एक्सचेंज असणार आहे विच कॅन बी टेक्स प्लेस अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. मीन्स लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. दिस इज कॉल्ड एज अ ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अँड वेन एव्हर देर इज अ ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऍट दॅट टाइम सम अमाऊंट ऑफ एनर्जी इज यूज. काही प्रमाणात एटीपी एनर्जी तिथे खर्च करावी लागते त्याच्याशिवाय हे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होऊ शकत नाही. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट हे त्याचं मेन फंक्शन. पोलार मॉलिक्युल्स कॅनॉट पास थ्रू द नॉन पोलार लिपिड बायलेअर. आता इथं आपण जर बघितलं पोलार मॉलिक्युल्स कॅनॉट पास नॉन पोलार लिपिड बायलेअर. आता इथं जर आपण बघितलं पोलार मॉलिक्युल जे असणार आहेत ते नॉन पोलार रिजन मध्ये, म्हणजे हा नॉन पोलार रिजन आहे कारण हा जो पार्ट आहे तो पोलार आहे, त्या नॉन पोलार रिजन मध्ये पोलार मॉलिक्युल्स हे पास होत नाहीत. आणि अशा वेळी मग काय होणार आहे, ऍट दॅट टाइम द सम प्रोटीन्स विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द एक्सचेंज ऑफ आयन्स. आयन्स एक्सचेंज मध्ये काय केलं तर हे प्रोटीन्स इम्पॉर्टंट रोल करणार आहेत अँड दीज प्रोटीन्स विच ऍक्ट ऍज अ कॅरियर प्रोटीन. त्यांना आपण कॅरियर प्रोटीन म्हणतो की जे काय करतील त्या आयन्सना कॅरी करणार आहेत आणि सेलच्या आतमध्ये आणून सोडतील. So the main function of the plasma membrane or the cell membrane, which is nothing but the active transport, passive transport, along with this function it also play important role in the cell growth. Cell growth madhe tacha important role asel, tyach barobar intracellular junction formation madhe asel, secretion madhe asel. Then the next ahe cytoplasm. Cytoplasm inner to the plasma membrane. Plasma membrane cha aat madhe जे आपल्याला फ्लूइड सेमी सॉलिड जेली लाईक सबस्टन्स जो पाहायला मिळतो विच इज नथिंग बट द सायटोप्लाझम ऑर द सायटोसोल, की ज्याला मराठीमध्ये आपण पेशी द्रव म्हणतो. दिस कोलायडल जेली लाईक सबस्टन्स विच इज नथिंग बट द सायटोप्लाझम अँड दिस सायटोप्लाझम विच कंटेन डिफरंट कंपोनंट्स अँड दीज आर नथिंग बट द मेजर. त्याच्यामधला कंपोनंट जर आपण बघितला विच इज नथिंग बट द वॉटर. सगळ्यात महत्वाचा मेजर कंपोनंट काय सायटोप्लाझम मधला तर वॉटर आहे. अलॉंग विथ दिस वॉटर इट ऑल्सो कंटेन द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स लाईक शुगर, अमायनो ऍसिड्स, व्हिटॅमिन्स, एन्झाईम्स, न्यूक्लिओटाइड्स, मिनरल्स, वेस्ट प्रॉडक्ट्स, ऑल दीज आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. अँड दिस सायटोप्लाझम विच शो द स्ट्रीमिंग मुवमेंट. सायटोप्लाझम मध्ये जी काही मुवमेंट असणार आहे दिस सायटोप्लाझम विच शोज द स्ट्रीमिंग मुवमेंट. आणि जी स्ट्रीमिंग मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते त्या स्ट्रीमिंग मुवमेंटला म्हटलं जातं सायक्लॉसिस. काय म्हटलं जातं त्याला, सायक्लॉसिस म्हटलं जातं. देन अलॉंग विथ दिस डिफरंट कंपोनंट्स मीन्स ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपोनंट अँड वॉटर याच्या बरोबर सायटोप्लाझम मध्ये डिफरंट सेल ऑर्गॅनलीज प्रेझेंट असणार. जर आपण युकॅरियोटिक सेलचा विचार केला तर युकॅरियोटिक सेल मध्ये डिफरंट मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनलीज आहेत. दॅट इज द क्लोरोप्लास्ट, गॉल्जी बॉडी, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, देन ऑल्सो द माइटोकॉन्ड्रिया, देन न्यूक्लियस, ऑल दीज सेल ऑर्गॅनलीज विच आर प्रेझेंट इन द
cytoplasm. Cytoplasm मध्ये या cell organelles present असतील and these cell organelles which play very important role to perform the different function. Then cytoplasm which play very important role or it helps in a distribution and exchange of materials between the various cell organelles. म्हणजेच काय असणार आहे, जर आपण बघितलं की हे जे काही सायटोप्लाझम आहे ते सायटोप्लाझम काय करेल, तर डिस्ट्रीब्युशन अँड एक्सचेंज ऑफ मटेरियल्स अँड ऑल्सो द मटेरियल्स इन बिटवीन द सेल ऑर्गॅनलीज. सेल ऑर्गॅनलीज मध्ये मटेरियलच काय करणार आहे, एक्सचेंज करणार आहे, ऍज वेल ऍज इन द सायटोप्लाझम डिफरंट मेटाबॉलिक प्रोसेसेस, व्हेरियस बायोकेमिकल रिएक्शन्स विच आर टेक्स प्लेस इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये काय होणार आहे, वेगवेगळ्या मेटाबॉलिक रिएक्शन्स होते. देन दिस सायटोप्लाझम ऍज द युकॅरियोटिक सेल्स, आपण सायटोप्लाझम बघितलं त्याच्यामध्ये डिफरंट सेल ऑर्गॅनलीज प्रेझेंट आहेत अँड दिस सेल ऑर्गॅनलीज विच परफॉर्म द डिफरंट फंक्शन्स. सो इन दिस वे दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द सेल मेम्ब्रेन ऑर द प्लाझ्मा मेम्ब्रेन. याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे, दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन विच इज फॉर्म फ्रॉम द फॉस्फोलिपिड बायलेअर अँड प्रोटीन. आपल्याला या आरबीसीचं जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याचं जे काही प्रोटीन लिपिडचा रेशो आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे, त्याच्यावरती क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर हे जे काही हे असणार आहेत फॉस्फोलिपिड बायलेअर आणि प्रोटीन पासून हे प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्म झालेलं आहे आणि त्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये जे प्रोटीन्स आपल्याला पाहायला मिळतात त्या प्रोटीनचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर ते स्ट्रक्चर आपल्याला कसं पाहायला मिळेल, आईसबर्ग्स इन द सी ऑफ लिपिड्स. हे जे काय लिपिडचं सी आहे त्याच्यामधले हे आईसबर्ग सारखे आपल्याला प्रोटीन्स पाहायला मिळतात. किंवा आपल्याला क्वेश्चन याच्यावरती असाही विचारला जातो, मोस्ट ऍक्सेप्टेड मॉडेल ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन विच इज नथिंग बट द फ्लुइड मोझॅक मॉडेल. त्यानंतर एम्फीपॅथेटिक हा वर्ड आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. एम्फीपॅथेटिक म्हणजे काय असणार आहे, फॉस्फोलिपिड जे असणार आहे त्याच्यामध्ये हेड आणि टेल जे दोन पार्ट्स आहेत त्या दोन पार्ट्स मध्ये दोन वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला पाहायला मिळतात. हेड कसं आहे, हायड्रोफिलिक आहे आणि टेल ही हायड्रोफोबिक इन नेचर आहे, म्हणून त्याला एम्फीपॅथेटिक म्हटलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट द प्लाझ्मा मेम्ब्रेन. थँक्यू व्हेरी मच.